आता एक मोठी बातमी, एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा आजच होणार आहे. वेतनासाठी 300 कोटी सरकारकडून वितरित करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा आजच होणार असल्याचं कळतं. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा थकीत होता, मात्र तो आता आजच होणार असल्याचं कळतंय. वेतनासाठी 300 कोटी सरकारकडून वितरित करण्यात आलेले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना या बातमीने खरं तर मोठा दिलासा मिळाला असावा, कारण एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा आजच होणार असल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी. सरकारकडून वेतनासाठी 300 कोटी वितरित करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी एसटी कामगार संघटनेचे नेते मुकेश तिगोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मुकेशजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आजच होणार आहे, कारण सरकारकडून 300 कोटी वेतनासाठी वितरित झालेले आहेत. आपली प्रतिक्रिया. मुळात 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन होतं, परंतु वेळेमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरता शासनाने पैसे न दिल्यामुळं की कर्मचाऱ्यांना संघर्ष करावा लागला. आपण लोकमतनी सुद्धा याच्यावर आवाज उठवला आणि त्यानंतर शासनाने 300 कोटी रुपये दिलेले आहेत. मुळात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरता आणि त्यांच्या प्रश्नांकरिता 6 महिने संप झाला आणि संपामध्ये जे आव आणून कर्मचाऱ्यांबद्दल प्रेम दाखवणारे होते ते मात्र या काळामध्ये मूक गिळून गप्प बसलेले आहेत. आणि परिस्थिती अशी आहे की माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये वेतनाकरिता शासनाने अर्थसंकल्पात तरतूद करावी आणि दर महिन्याच्या वेतनाकरता शासनाने वेळोवेळी एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनाकरता पैसे द्यावेत अशा संदर्भाचे आदेश दिलेले होते. परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी न होता दर महिन्याला वेळेत वेतन दिलं जात नाही. विलिनीकरण तर बाजूलाच राहिलं, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन बाजूलाच राहिलं, परंतु वेतन वेळेवर होणार नाही अशी परिस्थिती एसटी कर्मचाऱ्यांची झालेली आहे. त्यामुळं वेळोवेळी शासनाने तात्काळ या वेतनाकरता पैसे द्यावेत आणि कर्मचाऱ्यांचा वेतनाकरता उशीर होऊ नये अशी आमची आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे. बरं मुकेशजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन हे थकीत होतं, मात्र आता ते आजच पगार त्यांचा होणार असल्याचं कळतंय. वेतनासाठी 300 कोटी सरकारकडून सध्या वितरित करण्यात आलेले आहेत. आणि आता आणखीन एक मोठी बातमी आहे. विद्येचं माहेरघर अर्थात पुण्यातून बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सीबीएसई शाळा सुरू केल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता पुण्यामध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या इंग्रजी शाळांचं रॅकेट समोर आलंय. पुणे जिल्ह्यात अनधिकृतपणे सुरू असलेल्या इंग्रजी शाळांविरोधात जिल्हा परिषद शिक्षण विभाग ऍक्शन मोडवर आले. या 13 अनधिकृत इंग्रजी शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना गटाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तर राज्य सरकारची मान्यता नसतानाही या शाळा बिनदिक्कतपणे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामध्ये पुरंदर, दौंड, मुळशी आणि हवेलीतल्या अनधिकृत शाळांचा समावेश आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यामध्ये या कुठल्या शाळा आहेत त्यावर एक नजर टाकूया. हवेली तालुक्यातील किरकटवाडी, लोणी काळभोर, आंबेगाव बुद्रुक, मुळशी तालुक्यातील उरवडे, बावधन, हिंजवडी, जांभे सागवडे आणि दत्तवाडी, त्यानंतर दौंड तालुक्यातल्या दौंड, कासुर्डी आणि लिंगाळी रोड, पुरंदर तालुक्यामध्ये वीर या अनधिकृत शाळा पुण्यामध्ये आहेत.